नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजमध्ये आपलं स्वागत। पलूस येथील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अमोल पवार यांना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केली दमदाटी। मेरा बूथ सबसे मजबूत या कार्यक्रमाचा फोटो टाकून डॉक्टर पवारांनी त्यावर भाष्य केले होते। मोदींच्या विरोधात पोस्ट का टाकली म्हणून 30 ते 35 भाजपाचे कार्यकर्ते थेट डॉक्टर अमोल पवार यांच्या दवाखान्यात घुसून त्यांच्यावर दमदाटी करत होते। मी डॉक्टर अमोल पवार, पलूसमध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो। आम्ही आमची महामार्ग संघर्ष समिती आहे। महामार्ग संघर्ष समितीचा प्रमुख निमंत्रक म्हणून काम करतो आहे आणि लोकशाही वाचवा कृतीचे विचारमंच निमंत्रक म्हणून काम करतो आहे। तर आज सकाळी 10:15 आसपास आमच्या शेजारीच असणारं पलूस तालुक्याचं BJP कार्यालयामधून 30-35 लोक हॉस्पिटलमध्ये येऊन हॉस्पिटलच्या रिसेप्शन्सवरती हॉस्पिटलच्या स्टाफना त्यांनी काही शिवीगाळ केली, त्यांनी धमकी दिली, दादागिरी करण्याचा प्रयत्न केला। त्यांचं म्हणणं असं होतं की डॉक्टरांनी काल एक फेसबुकवरती पोस्ट टाकलेली होती, तर त्या पोस्टबद्दल त्यांनी जाब विचारायचा होता त्यांना, त्यांना त्याबद्दल दमदाटी करायची होती। तर त्याची पार्श्वभूमी मी सांगतो की काल जी मेरा बूथ सबसे मजबूत ह्यावरती काल दुपारी 1 ते 2 या वेळेमध्ये हॉस्पिटलच्या शेजारी त्यांचे एक व्हॅन, डिजिटल व्हॅन लावून त्या ठिकाणी हॉस्पिटलच्याकडे तोंड करून एक कार्यक्रम त्यांचा चालू होता आणि त्यावेळेला हॉस्पिटलमध्ये आमच्या पेशंटचे बघणं चालू होतं, ऑपरेशन चालू होते, त्या दरम्यान आम्हाला भरपूर डिस्टर्ब होत होता। त्यांच्यासमोर तर कोणी लोकच दिसत नव्हती। त्यावेळेचा एक फोटो आम्ही हा काढून फेसबुकवरती काल टाकला होता आणि त्याच्यावरती असं लिहिलं होतं की आत्ता सध्या सीमेवरती एवढं युद्धजन्य परिस्थिती असताना, सीमेवरती एवढं सैनिक आपला जीव ओतत असताना, जीवाची पर्वा न करता लढत असताना या ठिकाणी अशा स्वरूपातमध्ये चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत। प्रचारामध्ये मेरा बूथ सबसे मजबूत अशा रीतीनं जे वक्तव्य किंवा अशा रीतीनं जे काही प्रचाराचं काम चालू आहे हे फार केळसवानं आहे किंवा हे लाजीरवानं आहे, अशी एक पोस्ट मी फेसबुकवरती टाकलेली होती। त्याच्या संदर्भात त्यांना ह्या BJP लोकांना राग येऊन त्यांनी आज सकाळी या ठिकाणी येऊन हॉस्पिटलमध्ये येऊन डॉक्टरांना खाली बोलवून घ्या, नाहीतर आम्ही घरात घुसून त्यांना ही करतो, अशाच स्वरूपाची त्यांची दानगावीची भाषा वापरून या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात दंगा केलेला आहे। याच्याविरुद्ध आम्ही पोलिसांना सांगितलं, पोलीस लगेच आले, पोलीस आल्याबरोबर त्या लोकं इथून निघून गेले, परंतु आम्ही याच्याविरुद्ध ही अशी जी गोष्ट घडलेली आहे याच्याविरुद्ध आम्ही पोलिसामध्ये तक्रार करत आहोत। कारण अशा स्वरूपाच्या व्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आणणाऱ्या गोष्टी जर घडत असतील तर त्या समाजाच्या दृष्टीनं बरोबर नाहीत। अशा जर डॉक्टर किंवा समाज क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांच्यावरती जर अशा स्वरूपात जर गोष्ट होत असेल तर सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत काय गोष्टी होत असतील याचा विचार करू शकणार नाही आहे। तर ह्या अशा गोष्टी पुन्हा पुन्हा घडू नये म्हणून आम्ही आमच्या सर्व संघटनांच्या वतीनं, लोकशाही वाचवा कृती विचार मंच असेल, महामार्ग संघर्ष समिती असेल, समाजवादी प्रबोधिनी असेल, रणसंग्राम सोशल फाउंडेशन असेल, अशा सर्व लोकांना एकत्र घेऊन, समाजातील सर्व लोकांना एकत्र घेऊन आम्ही ही तक्रार करत आहोत, निवेदन देत आहोत। डॉक्टर अमोल पवार हे लोकशाही वाचवा कृतीशील समितीचे प्रमुख तसेच ते महामार्ग संघर्ष समितीचे निमंत्रक असून पुरोगामी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते आहेत। अनेक लोकशाहीवादी नागरिकांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे। निर्भीड व निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद।